नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आम्ही बँगलोरवरून गावाला निघालेलो आहोत, कारण की माझ्या भाचीची सासूबाई वारलेल्या आहेत. तर त्यासाठी म्हटलं आपण आता दहाव्याला जाऊया. तर बँगलोरवरून आम्ही आता गावाला म्हणजे 3 वाजता निघालेलो आहोत. तर मुलं पहा इकडे झोपलेले आहेत स्कूलवरून आल्याच्या नंतर, आणि इकडे आता साहेबांनी गाडी आज काढलेली आहे. काय करायचं, गाडी आपल्याला बिना गाडीचं जमत नाही जायला. आपल्याला गावी जायला खूप असुविधा आहे, ट्रेन आहे पण खूप उलटा रूट आहे तिचा, टाइम लागतो. दुसरी गोष्ट, नगरला आपण पोहोचतो 12:00 नगर, घरी पोहोचणार 4-5 वाजणार. आम्हाला निघायला लेटच झालेला आहे, खूप लेट, आणि आम्हाला व्हिडिओ बनवायची इच्छा नव्हती, परंतु म्हटलं की थोडीशी का आपल्याला आठवण बी राहील या व्हिडिओची. आणि आज खास म्हणजे आज नागपंचमी पण आहे, आणि सणाच्या दिवशीच आम्हाला निघावं लागलेलं आहे, कारण की अचानकच गावाकडून फोन आला. तर म्हटलं आता आपण केलं पाहिजे. तर मग मुलांचं स्कूल 1-1:30 होतं, आणि सगळं घरातली कामं आवरिली, आणि मग नंतर आपली ड्युटी 3 वाजता साहेबांची ड्युटी पण होती. 3 वाजता आता निघलेलो आहोत, आणि आपल्याला जायला किती वाजतील? पूर्ण रात्रभर आपला प्रवास राहील. रस्त्याने छोट्या मोठ्या मुलांच्या गोष्टी होतील, कॉमेडी मुलांची राहतेच नेहमी व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहत जा, आणि आवडल्यास लाईक बी करत जा. करीब आपला 8 दिवस व्हिडिओ पण नाही आले ह्या कारणामुळेच. हा, कारण इंटरेस्ट नव्हता, म्हणलं नको टाकू, कारण घरातल्या व्यक्ती असल्यामुळे जरा म्हणजे बरेचसे व्हिडिओ आपले मिस झालेले आहेत. आणि येणारे व्हिडिओ बी आपले लेटच येणार आहेत, गावाकडं नेट नसतं आणि कामं बी असतात, त्यामुळं मग सारे व्हिडिओ आपले लेटच येणार आहेत गावाकडचे. तर 4 वाजलेले आहेत, आणि पहा किती आभळ आलेला आहे, आणि पाऊस बी येऊ शकतो. 4 वाजले म्हणजे, हा वाजले 4, आणि भरपूर आता ट्रॅफिक पण आहे. आणि पुढचा सीन तुम्ही पाहू शकतात, पावसाचं वातावरण, आणि पहा हे नारळीचे झाड, किती मस्त असं वातावरण आहे. बच्चे पार्टी उठली, वैष्णवी स्कूलला गेली, आणि पहा किती गुडघा फोडून घेतलाय वैष्णवीने. वैष्णवी दुखत आहे का ग? नाही, औषध घेतले का? आणि ओम झोपलाय आता इथं थोड्या वेळाने, उठन काय करतात? झालं कनेक्ट झालं बाबा आपलं. गाणे लावायचे तर अरे गजऱ्यावाल्या इकडे ये, घ्यावा लागेल. नाही आलेला चांगला ना तो. तिकडं बळच पुढत पळतोय, तिथं लेडीज असत्या, नाही माणसं माणसाला शिकायच्या मागे बाबा. पळतोय पद्यो, त्यान घेतला का नाही कामे? इकडे फिर, इकडे फिर, अरे फिर, आपल्याकडे नाही येत त्यो. आपल्याकडे रुमाल आला आहे, तुम्हाला लय खर्च करायला लागेल बर का त्यो. कशामुळे झोप येत होती? किती वेळ झाला झोपलेला, मग तर झोप नाही आली. ते ऊन लागत होत ना, त्यामुळे त्याला उन्हामुळे उठलं ना. तर 1 घंटा ओम झोपलेला होता, आणि बोलतोय की नाही ना मला झोपच नाही आली. आता झोप येऊन उठलाय पहा, सुरू झाला आता. बॅटरी चार्जिंग झाली आता. वे रो, माणूस नाही वय रे, आणि त्या बॅटरी कस काय म्हणती तू त्याला? माणूस आहे ना तो. ओम माणूस आहे. बॅटरी घे मला वाटलं. कुठ चाललं ओ? मानूरला चालला. आई कुठ चालली? मानूरला चालली का? आणि बाबा? बाबा चालले मानूर. बाबा आपल्याला सोडायला चालले रेल्वे स्टेशनला. आपण आता ट्रेन नी जाणार, तुला ट्रेन माहितीये? ट्रेन नी नाही जायचं का? गाडीनीच जायचं. बाबा तर बोलले आता मी रेल्वे स्टेशन वर सोडून येतो, आणि मला नाही. कसं होत आता इथून पुढे थोडं ट्रॅफिक कमी होत चाललं. हा सांग.
तर आम्ही 1.5 घंट्यामध्ये 100 किलोमीटर अंतर काढलेलं आहे आता. आणि आता बच्चे पार्टी पण उठलेली आहे. ओम राजे, आता तुझी बॅटरी चार्जिंग झाली ना? ए माणूस आहे ना तो, बॅटरी थोडी. चांगला 1 महिन्यापासून बारीक थेंब येतात आणि ऊनच पडत नाही. आणि असं वाटतं कधी ऊन पडणं कधी नाही. म्हणजे सूर्यप्रकाश आम्हाला बिलकुलच भेटला नाही चांगला 1.5 महिन्यापासून. आणि आज वाटतंय की ऊन पडलं पाहिजे. आणि थंडी पण बँगलोरला नाहीच ना, थंडी राहते 12 महिने, त्यामुळं डी व्हिटॅमिन खूप कमी असतं लोकांना. आणि त्यामुळेच मग विकनेस भरपूर लोकांना येतो. हाडकं हा हड्डी दर्द करतात असं. कारण डॉक्टर गेलं की मल्टीव्हिटॅमिन पहिले लिहितो. हा त्यामुळे ऊनच भेटत नाही ना. आणि इतकी थंडी आहे ना पहा, तेल थिसतं इतकी थंडी आहे. थंडीच्या दिवसामध्ये जितकी थंडी असते तितकी. पहा आपण आता चित्रदुर्गला आलेलो आहे. पहा सीन चित्रदुर्ग, एवढं सिटी पण एवढी जबरदस्त आहे नाही. आता मुंबईला पुढे हवे चालणार. मुंबईला आता आपण इथून टर्न करणार आणि सोलापूर हवे पकडणार. पहा इकडे पहा सगळे नारळीचे झाड. आणि उन्हाळ्यात जरी आले ना, उन्हाळ्यामध्ये पण तुम्हाला शहर हे असंच दिसणार. त्याच्यामध्ये काहीच बदल नाही. पूर्ण असं डोंगर आहे, डोंगराच्या पोटी बसलेलं शहर आहे. आणि खूप इंडस्ट्रियल एरिया पण खूप मोठा आहे. पूर्ण नारळी आणि सुपारीची झाड. पावरून आता तो मुंबई हवे चालला तो सरळ. आणि हा आता आपण खाली सोलापूर हवेला चाललो. आता काय रे, काय कसं येत तुला? पुढे कशाला बसायचं होत? आपलं ट्रॅक्टर एवढं ट्रॅक्टर दिलंय छत साठी. कसला छत बनायला? ऊन लागू नये म्हणून आपण डब्बा आणलाय. डब्बा ओमला उपास आहे आता. ओमला उपास आहे. आणि आता चिप्स खाल्ले, ओमनी चिप्स खाल्ले, ऍपल खाल्लं. आता पाऊस आहे बाहेर, त्याच्यामुळे खाली काय उतरायचं नाही. ठीक आहे. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे. आणि इकडं एवढा का अंधार पडलेला नाही. आणि ओमचे बघा नाटक आता सुरू झाले. तर मग झोप, ते झोप पूर्ण झाली ना का त्याची? हा बॅटरी चार्जिंग झाली. बॅटरी चार्जिंग झाली ना. माणूस नाही का? माणूस आहे की? आम्ही कुठं म्हणतात माणूस नाही. आणि हा नवा टी शर्ट घेतलाय ओमला डीमार्ट मध्ये. आणि दाखव रे, आपरा झालाय आम्हाला. आमचं जरा लेन्स हिशोब नाही, त्याला नव्हतं घालायचं. आहे ना आवडत नव्हतो. तुला ते दुसरे आवडत होत ना, ते घेतला नाही ना. पोकेमॉनच आवडत होत. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि पावसाचं आगमन झालेलं आहे. आणि पाऊस सुरू झाल्याच्या नंतर प्रवास उरकत नाही. परंतु आता पुढं काय माहित, आता किती पाऊस लागतोय का, मध्ये थांबावं लागतंय ते पण सांगता येत नाही. मुलांना आता भुका लागलेल्या आहेत. तर आपण आता ह्या हॉटेलमध्ये जाणार आहोत. चला मग आपण आता जेवण करूया. ओम जेवण करणार आहे तू? गेम नाही? तस काय? आणि आईच्या मोबाईल मध्ये आई ये काय झालं? नेट नाही त्याच्यात. तस काय ऑर्डर करतोय? कर बरं ऑर्डर. काय 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 खायचं मला सांग बरं. नाही
हा कस काय त्या दिवशी आपण खाल्लं होतं ना, छान लागलं. आज थोडीदार येऊन तुला मग तू मग नको बोलली का नाही मग असं बोलले असते बघ काय गाणं म्हणतो, पोयम म्हणतो का मनवर पोयम? मग काय आग चौन राहिली ना. हा मी आता इकडे स्वयंपाक चालू आहे, ऑर्डर दिलेली आहे भाजी बनवायसाठी आणि तडक्याचं कसं डाळ ते चालू आहे. आग बघितली ना तुम्ही? आग बघितली ना? मोठ होत ना. काय झालं असं वाटलं तुला? तर येथे आपण पालक पनीर घेतलेलं आहे, काय म्हणतात हिरवगार असं दिसतंय. आणि हे नान आहे ना, बटर नान ओमला आवडत ना. हा ओमला दे ग भाजी. बस झालं पनीर दे फक्त बेटा, पनीर काढून दे. चला आपण सर्वजण जेवण करूया. आणि ओम भाजी चांगली का पनीरची? आणि नान मी घालू का तुला खायला? मी खायला घालू का? मला कमी वाटत याच्यात जास्त मिरची टाक. तस नको वाटून घे, बस तुला घे, तुला घे. आणि इकडे साहेबांना उपवास आहे श्रावण महिन्यातला, कॉफी घेतली. चला आपण आता जेवण करूया. ओम छान आहे भाजी, छान आहे ना? बेस्ट नाही, टेस्ट करून बघ बरं. छान आहे खायचं का गं घरून आणलेलं? नाही आता मुलांना घेतल्यात रोट्या बटर नान, घरून काही डब्बा आणलेला आहे. चला जेवण करूया आपण. आता कुठं जायचं? आता सर्वांचे जेवण झालेले आहेत. चला मग आपण आता प्रवासाला सुरुवात करूया. संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहेत. ओमचं काहीतरी चाललंय आता बाबासोबत बोलायचं, त्याला थंड प्यायचं होतं जेवण झाल्याच्या नंतर, परंतु सर्दी झालेली आहे त्यामुळं काय थंड दिलं नाही. परत प्रवासाला सुरुवात केलेली आहे, रात्रभर प्रवास चालू राहणार आहे. आणि साहेबांना श्रावण महिना पूर्ण धरलेला आहे त्यांनी, आणि आम्ही आताच जेवण केले. तुम्ही जेवले ना, झोपा आता तुम्ही. ज्यावेळेस मला झोप येईल त्यावेळेस तुम्हाला जाग नाही, एवढं मात्र नक्की. तर आपण या व्हिडिओचा एंड येथेच करूया, कारण की रात्रभर प्रवास चालू राहणार आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण या व्हिडिओचा एंड येथेच करूया. आणि